आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी वैष्णवी कांबळे, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चर्चेत होणारच उल्हासनगरात महिलेच्या हातातील रोख रकमेसह पर्स मोटरसायकल वरून आलेल्या चोरट्याने जबरीने हिसकावून चोरून नेल्याची घटना विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. चोरट्यांच्या नुसत्या मिळालेल्या वर्णनावरून विठ्ठलवाडी पोलिसांनी 5 तासाच्या आत त्या चोरट्यांना शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. उल्हासनगरातील कॅम्प नंबर 1 परिसरात राहणारी वर्षा मेटकर ही महिला तिच्या भावासोबत होंडा शाईन मोटरसायकल वरून कॅम्प नंबर 4 येथे लहान बहिणीच्या लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी जात होती. त्यावेळी डॉक्टर तुलसी यांच्या क्लिनिक समोरील रस्त्यावर डिओ मोटरसायकल वरून आलेल्या चोरट्याने वर्षा यांच्या हातातील पर्स जबरदस्तीने हिसकावून तो पळून गेला. त्या पर्समध्ये 5,000 ची रोख रक्कम होती. त्यावेळी वर्षा हिच्या भावाने मोटरसायकलवरून त्या चोरट्याचा पाठलाग करीत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो निसटला. मात्र त्याचे वर्णन त्याने विठ्ठलवाडी पोलिसांना दिल्यावर डीबी पथकाने नुसत्या वर्णनावरून त्या चोरट्याचा शोध घेतला. गंगाराम शाळेजवळ उभा असलेला एक तरुण सैरावैरा पळत सुटला. पोलिसांनी त्याला पळण्याची संधी न देता त्याला जागीच पकडले. काल तारीख 15/3/2020 रोजी दुपारी 4 वाजण्या सुमारास एक महिला तिच्या नातेवाईकासहित मोटरसायकल स्कूटीवरून चाललेली होती महाराष्ट्र सेक्शन ओटी इथून, आणि त्याच टायमाला एक मोटरसायकलस्वार पाठीमागून आला आणि त्याने स्कूटीवर बसलेल्या महिलेच्या पाठीमागच्या हातातली महिलेची पर्स हिसकून घेऊन पळून गेला. ती गोष्ट इतर तिच्या नातेवाईकाने पहिले त्याने मोटरसायकलवरून पाठलाग केला, परंतु काही मिळून आला नाही. मग त्यानंतर त्यांनी पोलिसांना तक्रार दिली आणि आरोपीचं वर्णन सांगितलं. मग आमचे PSI राजपूत आणि DBE पथक यांनी त्या वर्णनावरून आरोपीचा शोध घेतला, आरोपीला अटक केली आहे. आरोपी यापूर्वी ते बॅग लिफ्टिंगचे केसेस त्याच्यावर दाखल आहेत, त्याला अटक केलेला आहे, त्याला कोर्टात हजर केलं असतं, त्याची 4 दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे. पोलिसांना मिळालेल्या वर्णनावरून पर्स खेचून पळणारा तोच चोरटा असल्याचे त्यांना दिसून आले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या त्या चोरट्याचे नाव राहुल जंगारे आहे. त्याच्या विरुद्ध यापूर्वी जबरी चोरीचे 4 गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात पोलिसांना मिळाली आहे. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.